हॅलो फ्रेंड, टुडे डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 8. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अँगल्स अँड मेजरमेंटमधलं लेक्चर नंबर 8 सुरुवात केलेली आहे. ज्या लेक्चर नंबर 8 आपण आज फक्त ट्रायंगलवरच्या प्रॉब्लेमचा अभ्यास करणार आहे. तुम्हाला माहीत आहे, सम ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल मस्ट बी इक्वल टू 180 degree ऑर पाय रेडियन. त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापाची बेरीज ही 180 किंवा पाय रेडियन एवढी असते हे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. आता आपल्याला दिलेला प्रॉब्लेम पाहू. पहा बोर्डवर काय दिलेलं आहे. इफ द रेडियन मेजरमेंट्स ऑफ टू अँगल्स आर गिवन बिलो, फाइंड द रेडियन मेजरमेंट्स ऑफ डिग्री मेजरमेंट्स ऑफ थर्ड अँगल. आपला जो थर्ड अँगल दिलेला आहे, थर्ड अँगलचा आपल्याला रेडियन आणि डिग्री मेजरमेंट करायची. आता आपल्याला जर 2 अँगल रेडियनमध्ये दिलेलं असेल तर उत्तर रेडियनमध्येच काढा. 2 अँगल डिग्रीमध्ये दिलेलं असेल डिग्रीमध्येच काढा. मग डिग्रीचं रेडियनमध्ये किंवा रेडियनचं डिग्रीमध्ये करणं सोपं जाते. किंवा या ठिकाणी तुम्हाला कोणते ऑप्शन असतात योग्य ते ऑप्शन घ्या. मग पहिल्या गणितामध्ये दिलेल्या अँगल्सचा 2 अँगल दिलेले रेडियनमध्ये. पहा, लेट द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इन रेडियन रेडियन्स आर. पहिला अँगल किती आहे पहा, 5π/9 radian. दुसरा दिलेला आहे 5π/18 radian. आणि थर्ड अँगल डिटरमाइन करायचा. ऑलरेडी माझे 2 अँगल जर रेडियनमध्ये असतील तर मी अँगलला डिग्रीमध्ये कन्वर्ट करणार नाही. फक्त मी सपोज म्हणतो, सपोज हे मला समजण्यासाठी आहे. असं नाही केलं तरी चालते, पण आपल्याला लिहिण्यासाठी आपण असं म्हटलं, सपोज अँगल ए हा 5π/9 radian आहे, अँगल बी हा 5π/18 radian आहे, आणि अँगल सी इज टू बी डिटरमाइन आहे. वी नो, तुम्हाला जे माहीत असेल ते सांगा. तुम्हाला काय माहिती सांगा बोला. सम ऑफ ऑल अँगल्स, मनातल्या मनात व्हिडिओ पाहिजे माझ्यासोबत म्हणायचं, सम ऑफ ऑल अँगल्स इन अ ट्रायंगल 180 degree ऑर पाय रेडियन. हा डिग्री डिग्री असता तर 180 घ्यायचं, रेडियन रेडियन असेल तर पाय घ्यायचं. मग काय येईल पहा, अँगल ए अँगल बी अँगल सी बरोबर पाय रेडियन. ए किती आला पहा, 5π/9, 5π/18, अँगल सी बरोबर पाय. डिनॉमिनेटर सेम करा, इथे 18 इथं 9, एलसीएम घ्या. इथं आला 10π + 5π/18 प्लस अँगल सी इज इक्वल टू पाय. किती आला बाळा, 15π/18 प्लस सी इज इक्वल टू पाय. लास्ट स्टेप, अँगल सी इज इक्वल टू पाय मायनस 15π/18. इथे आला 15π/18 क्रॉस मल्टिप्लाइड 18π - 15π/18. तुमचा अँगल सी बरोबर 3π/18 बरोबर, याचं उत्तर आलेलं आहे तुमचं 5/6. उत्तर किती आलं बघा तुमचं, 5/6 रेडियन. पहा, म्हणजे अँगल सी हा तुमचा 5/6 रेडियन आला. त्या रेडियनचं कन्वर्शन आपल्याला डिग्रीमध्ये करायचं. त्यानं सांगितलेलं आहे फाईन अँगल इन डिग्री अँड रेडियन. आपल्याला डिग्रीमध्येही काढायचा रेडियनमध्ये काढायचा. याचं उत्तर जर 5/6 रेडियन आलं तर इन डिग्री का असते पहा डिग्रीमधला अँगल. हे बघा, थीटा रेडियन बरोबर थीटा इंटू 180/π/degree. 5/6 रेडियन बरोबर 5/6 × 180/π/degree. इथं आले तुमचे 37 18 30 degree. स्पष्ट उत्तर लिहायचं, द थर्ड अँगल इन डिग्री बरोबर आहे अँड रेडियन. डिग्री अँड रेडियन्स काय आलेलं पहा, ते आलेलं आहे तुमचं 30 degree अँड 5/6 radian. पहा, तुम्हाला दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा होता. त्या प्रॉब्लेममध्ये तुमचा जो तिसरा अँगल दिलेला आहे त्या तिसऱ्या अँगलमधला डिग्री आणि रेडियन डिटरमाईन करायचं होतं. तुम्ही सरळ सरळ पहिल्या अँगलला ए, दुसऱ्याला बी, तिसरा डिटरमाईन करा म्हटले. तिघायची बेरीज 180 किंवा पाय रेडियन म्हटलं, एलसीएम घेतला, कन्वर्ट केलं, अँगल सी हा 5/6 radian आला, रेडियनचं कन्वर्शन डिग्रीमध्ये केलं. प्रॉब्लेम नंबर 2 हा तुम्हाला होमवर्क करायचा आहे.
प्रॉब्लेम नंबर सेकंड मध्ये तुम्हाला होमवर्क करायचं आहे 3π/5 4π/5 सेम प्रॉब्लेम सर्व विद्यार्थी घरी करतील 100% समजते सांगायची गरज नाही. आता प्रॉब्लेम कशावर आहे पहा. नेक्स्ट प्रॉब्लेम द डिफरन्स बिटवीन टू आयकूट एंगल्स ऑफ राईट अँगल ट्रँगल इज 3π/10 रेडियन फाईन अँगल्स इन डिग्री. तुमचा दिलेला प्रॉब्लेम हा राईट अँगल ट्रँगलवर डिपेंड आहे. म्हणजे तुम्हाला राईट अँगल ट्रँगलविषयी प्रॉपर्टी माहीत पाहिजे. राईट अँगल ट्रँगलमधला एक अँगल 90 degrees असतो. डायग्राम सहज तयार केली. राईट अँगल ट्रँगलमध्ये एक अँगल 90 degrees असतो. उरलेले दोन अँगल्स हे तुमचे ॲक्यूट अँगल असतील आणि त्या ॲक्यूट अँगलची बेरीज 90 degrees असते. हा जर तुमचा राईट अँगल ट्रँगल असेल एक 90 degrees सम ऑफ टू ॲक्यूट अँगल मस्ट बी इक्वल टू 90 degrees कारण सम ऑफ ऑल थ्री अँगल्स मस्ट बी इक्वल टू 180. हा जर 90 हे दोघं 90 90 प्लस 90 180. पहा द डिफरन्स बिटवीन टू ॲक्यूट अँगल्स ऑफ राईट अँगल ट्रँगल इथं डिफरन्स दिला आणि सम तुम्हाला माहीत आहे. आपण काय म्हणू पहा इन ट्रँगल ए बी सी इमॅजिन करा अँगल बी बरोबर 90 degrees अँड इथं म्हटलं एक्स डिग्री अँड वाय डिग्री आर टू ॲक्यूट अँगल्स ऑफ राईट अँगल ट्रँगल तुम्हाला बोर्डवर जी फिगर दिलेली आहे त्या फिगरमधला ए आणि सी हा ॲक्यूट अँगल आहे. तर समजा एची किंमत एक्स डिग्री आहे बीची किंमत वाय डिग्री आहे तर त्या ठिकाणी सम ऑफ टू ॲक्यूट अँगल्स ऑफ राईट अँगल ट्रँगल हे किती डिग्री आली पहा एक्स अँड वाय डिग्री आर द टू राईट अँगल ट्रँगल. बरोबर आहे. वी नो तुम्हाला काय माहिती पहा वी नो सम ऑफ टू ॲक्यूट अँगल इन राईट अँगल ट्रँगल इज 90 degrees. राईट अँगल ट्रँगलमध्ये ॲक्यूट अँगलची सम 90 degrees असते. म्हणजेच काय आलं पहा एक्स डिग्री प्लस वाय डिग्री मस्ट बी इक्वल टू 90 degrees इक्वेशन नंबर फर्स्ट 100% तुम्हाला समजलं. आता प्रॉब्लेम कंडिशन काय पहा. एक तर तुम्ही प्रॉब्लेम कंडिशन असं लिहा किंवा असं लिहा द डिफरन्स बिटवीन टू ॲक्यूट अँगल ऑफ राईट अँगल ट्रँगल इज 3π/10. इथं प्रॉब्लेम कंडिशन लिहायचं किंवा इथं लिहायचं डिफरन्स बिटवीन टू ॲक्यूट अँगल्स ऑफ राईट अँगल ट्रँगल इज 3π/10 कसं लिहायचं तुम्ही डिसिजन घ्या. मग प्रॉब्लेम कंडिशनमधला पहिला अँगल एक्स डिग्री दुसरा अँगल वाय डिग्री याचा डिफरन्स दिला 3π/10 रेडियन की दिला बाळा तुमचा 3π/10 रेडियन. आता तुम्हाला 100% गणित बोलते. कसं बोलते गणित पहा. हा तुमचा डिग्रीमध्ये हा डिग्री या रेडियनला डिग्रीमध्ये कन्वर्ट करा. कसं डायरेक्टच करा एक्स डिग्री वाय डिग्री 3π/10 याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल त्याला 180/π मल्टिप्लाय करा. ॲटोमॅटिक डिग्रीमध्ये कन्वर्ट होते हे तुम्हाला समजण्यासाठी इन डिग्री वेगळा पेन दाखवला म्हणजे तुमचं लक्ष कॉन्सन्ट्रेट तिथंच झालं पाहिजे. या ठिकाणी पाय गेट कॅन्सल 0 0 गेट कॅन्सल एक्स डिग्री मायनस वाय डिग्री बरोबर 54 degrees इक्वेशन नंबर सेकंड 18 × 3 = 54. दोन अँगलची सम 90 degrees आली. दोन अँगलचा डिफरन्स 54 आला. एक टर्म आपल्याला माहीत होती एक टर्म प्रॉब्लेमची कंडिशन होती. प्रॉब्लेमच्या कंडिशनवरून दुसरं इक्वेशन तयार केलं. आता मला सांगण्याची गरज नाही तुम्हाला ऐकण्याची गरज नाही. इक्वेशन 1 + 2 तुम्ही इक्वेशन 1 आणि 2 सॉल्व केलं म्हणजे बरोबर तुम्हाला फाईंड द अँगल्स इन डिग्री किंवा रेडियन आपल्याला भेटतात ते दोन अँगल आपल्याला सापडतात ॲक्यूट अँगल. पहा काय आलं एक्स डिग्री प्लस वाय डिग्री इज इक्वल टू 90 degrees एक्स डिग्री मायनस वाय डिग्री इज इक्वल टू 54 degrees हा गेट कॅन्सल 2x degrees बरोबर 4 इथे आले 14x degrees बरोबर 72 degrees. म्हणजे आपला जो पहिला ॲक्यूट अँगल असेल त्या ॲक्यूट अँगलची बेरीज ही 72 degrees आली. डबल एकदा पहा सम व्यवस्थित करा 4 14 / 2 7
बरोबर आहे 2, करेक्ट आला 72 डिग्री. दुसरा अँगल कसा काढायचा पहा, पुट एक्स डिग्री बरोबर 72 डिग्री इन इक्वेशन 1. ही किंमत तुम्ही इक्वेशन 1 मध्ये पुट करा, किती आला पहा, 72 डिग्री प्लस वाय डिग्री बरोबर 90 डिग्री, वाय डिग्री बरोबर 90 मायनस 72 डिग्री, दॅट इज वाय डिग्री बरोबर 18 डिग्री. किती आलं तुमचं, 18 डिग्री. पहा, एक आला 72, दुसरा आला 90, दुसरा आला 18, करेक्ट आहे का. पहा, या दोघांची बेरीज करा, मस्ट बी इक्वल टू 90 डिग्री येते. देअरफोर टू अँगल्स, टू अँगल्स इन राईट अँगल ट्रँगल्ड, इन राईट अँगल ट्रँगल्ड बरोबर आहे, आर कोणकोण आले तुमचे 72 डिग्री आणि दुसरा आला तुमचा 18 डिग्री. एकदम शांततेनं बोर्डवरचा पूर्ण प्रॉब्लेम रीड करायचा, डबल एकदा ॲनालिसिस करायचा, रिव्हिजन करायची आणि तुम्ही समजून घ्यायचा. काय केलं पहा, त्यानं सांगितलं होतं एक राईट अँगल ट्रँगल आहे, द डिफरन्स बिटवीन टू अँगल्स ऑफ राईट अँगल ट्रँगल इज 3π/10. एक राईट अँगल ट्रँगल आहे, त्या राईट अँगल ट्रँगलमधल्या दोन अँगलचा डिफरन्स हा 3π/10 आहे, त्यावेळेस ते अकूट अँगल काढा. आपण एक सहसंबंधासाठी फिगर काढली, ए बी सी, बी 90 डिग्री, ए आणि सी अकूट अँगल. समजा ए हा एक्स डिग्रीचा, वाय हा सी हा वाय डिग्रीचा घेतला. मग आता वी नो तुम्हाला काय माहिती आहे, सम ऑफ टू अकूट अँगल्स इन राईट अँगल ट्रँगल 90 डिग्री, हे तुम्हाला माहीत आहे. एक्स डिग्री प्लस वाय डिग्री बरोबर 90 डिग्री, इक्वेशन 1. प्रॉब्लेम कंडिशन काय आहे, द डिफरन्स बिटवीन टू अकूट अँगल्स ऑफ राईट अँगल ट्रँगल इज 3π/10 रेडियन. आता सर्वच्या सर्व रेडियनमध्ये जर आलेले असतील तर आपल्याला रेडियनचं कन्वर्शन डिग्रीमध्ये करायचं. एक्स डिग्री मायनस वाय डिग्री बरोबर 3π/10 रेडियन. 3π/10 180/π ने मल्टिप्लाय करा, ते 54 डिग्री येते. दोघांचे ॲडिशन करा, एक्स भेटतो, आलेला एक्स वायमध्ये टाका आणि दिलेला प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व करा. पहिली प्रॉब्लेम कंडिशन तुम्हाला माहिती आहे, एक्स डिग्री प्लस वाय डिग्री याची व्हॅल्यू ही तुमची 90 डिग्रीची असते. दोघांचा डिफरन्स म्हणजेच एक्स डिग्री मायनस वाय डिग्री बरोबर 2π/5 रेडियन दिलं. याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 2π/5 इंटू 180 बरोबर आहे अपॉन पाय, अशी टर्म त्या ठिकाणी येते. 180/π, पायला पाय गेट कॅन्सल, इथं 5 3 15, 15 नंतर तुमचे 3 राहिले तिथं, आणि 5 6 30 म्हणजेच एक्स डिग्री मायनस वाय डिग्री हा तुमचा 72 डिग्री होऊन राहिला. किती होऊन राहिला बघा तुमचा, 72 डिग्री. बस सेम प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा, आत्ता जसा शिकवला होता तसाच प्रॉब्लेम आहे. थोडेसे त्यामधले कॅल्क्युलेशन वेगवेगळे असतील, 100% तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व केला जाईल. मला तर वाटून राहिला तोच प्रॉब्लेम आहे, तोच तुमच्या सरांनी डबल डबल लिहिला आणि मला असं वाटून राहिलं तो होमवर्क आहे म्हणून. नाही, डबल कसा लिहिला पहा, डिफरन्स बिटवीन टू राईट अँगल ट्रँगल हा 2π/5 झालेला असेल तर आपण 3π/10 घ्या. किती घ्या बळांना तो, 3π/10, आणि घरी करा. हा असेल तुमचा 3π/10 डिफरन्स, हा 3π/10 असेल. याचे कॅल्क्युलेशन तुम्हाला घरी करायचे. 3π/10 इथं तुमचा आला 3π/10, 0 0 कटलेला आहे तुमचा बरोबर आहे, पाय पाय कटला, 18 3 54, 54 डिग्री असा प्रॉब्लेम असेल जो तुम्हाला घरी करायचा आहे. पहा, काहीतरी वेगळा असेल, तुम्ही घरी करून पहा. पुढचा अँगल पहा, पुढचा प्रॉब्लेम काय दिलेला आहे, इन राईट अँगल ट्रँगल अकूट अँगल्स आर इन द रेशो. आता आपल्याला 2 अकूट अँगलचा रेशो दिला, त्यावेळेस उरलेला तिसरा अँगल आपल्याला डिग्री आणि रेडियनमध्ये काढायचा. म्हणजे समजा आपण जर एक डायग्राम तयार केलेली असेल तर या डायग्राममध्ये हा ए, हा बी आणि हा सी, तर हे जे 2 अँगल्स आहे ना, या 2 अँगलचा रेशो दिलेला आहे 4:5. मग सर काय म्हणतात पहा, इन ट्रँगल ए बी सी डायग्राम काढली असेल तर, नाही तर लिहायची गरज नाही, अँगल बी बरोबर 90 डिग्री, अँगल ए अँड अँगल सी आर अकूट अँगल. हे तुमचे अकूट अँगल आहे. पहा, द रेशो, पहा मित्रांनो, द रेशो ऑफ 2 अकूट अँगल्स, पहा काय दिलं सरनं, द रेशो ऑफ 2 अकूट अँगल्स आर किती दिलेले तुम्हाला, आर 4:5. देअरफोर द अँगल्स इन डिग्री बरोबर आहे आर, किती आलं पहा, 4k
आणि 5K डिग्री वेअर के इज स्केलार मल्टिपल, के हा स्केलार मल्टिपल आहे. मस्केचं म्हणणं आहे सर स्केलार मल्टिपल म्हणजे काय, समजा 4:5 दिलेला असेल त्याला आपण एखाद्या कॉन्स्टंट मल्टिप्लाय करतो, 2 मल्टिप्लाय करू 3 मल्टिप्लाय करू पण सारख्याच टर्मनं, समजा याला 2 तर याला 2 याला केनं तर याला केनं, अशी जी टर्म असते त्या टर्मला आपण स्केलार मल्टिपल असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी 4K आणि 5K आर स्केलार मल्टिपल आहे. आता हा प्रॉब्लेम सोडवण्याच्या दोन टेक्निक आहे, एक सम ऑफ ऑल 3 अँगल्स, सम ऑफ आयकूट अँगल्स, असंही तुम्ही सॉल्व करू शकता. आपण जनरल मेथड घेऊ, कोणची पहा, वी नो तुम्हाला काय माहीत आहे, हां सांगा, सम ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल किती डिग्री आहे, 180 डिग्री. तुम्ही आयकूट अँगलच्या कंडिशनून जरी सॉल्व केला, दोघांची सम आणि दोघांचा रेशो, तरी तुमचा प्रॉब्लेम बरोबर येतो. म्हणजे दोघांची सम 90 डिग्री आणि हा रेशो पण 90 डिग्री घेतला तर इक्वेशननं सॉल्व केलं जाऊ शकते. पण मी सिम्पल मेथड घेतली, पहिला अँगल 4K, दुसरा अँगल 5K, तिसरा डिटरमाइन करायचा, सम ऑफ ऑल अँगल्स मस्ट बी इक्वल किती डिग्री तुमची, त्या ठिकाणी दिलेलं आहे 180 डिग्री. तर पहा तिसरा अँगल कसा भेटतो किंवा रेशो कसा भेटतो, हे बघा, वी नो तुम्हाला असं माहीत आहे सम ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल 180 डिग्री म्हणता ना, जाऊ दे मी तसं करत नाही असं म्हणतो, सम ऑफ ऑल अँगल्स इन राईट अँगल ट्रायंगल असं घेतलं तरी चालते ना, सम ऑफ ऑल अँगल्स इन राईट अँगल ट्रायंगल, राईट सम ऑफ अॅक्यूट टू अॅक्यूट अँगल टू अॅक्यूट अँगल, हा सम ऑफ टू अॅक्यूट अँगल्स इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल किती डिग्री, 90 डिग्री. इथं तुमचा राईट अँगल ट्रायंगल दिला ना, म्हणून मी अॅक्यूट अँगलची सम घेतली, दोन अॅक्यूट अँगलचा रेशो दिला, म्हणजे सम 90 डिग्रीची आहे. याचा अर्थ असेल 4x डिग्री प्लस 5x डिग्री मस्ट बी इक्वल टू 90 डिग्री, 9x डिग्री बरोबर 90 डिग्री, दॅट इज x बरोबर 10 डिग्री. x बरोबर किती आला, 10 डिग्री. कसाही सॉल्व करा बाळांनो, देअरफोर द अँगल्स कसे आले पहा, द अँगल्स आर, तुमचा अँगल्स आलेला आहे 4x म्हणजे 4 × 10 बरोबर 40, दुसरा आलेला आहे 5x 5 × 10 बरोबर 90 डिग्री. झालं, एक तुमचा किती आला, तुमचा 40 डिग्री आला, दुसरा किती आला 50 डिग्री, आणि ऑलरेडी एक कोणी तुमचा 90 डिग्री आहे. देअरफोर द अॅक्यूट अँगल्स, द अॅक्यूट अँगल्स इन डिग्री, द अॅक्यूट अँगल्स इन डिग्री आर 40 डिग्री अँड 50 डिग्री. एक प्रॉब्लेम सॉल्व करायच्या दोन दोन तीन तीन टेक्निक असतात, तुम्ही कोणचीही टेक्निक अडॅप्ट केली आणि कसाही प्रॉब्लेम केला सॉल्व केला चालतो. मी काय केलं, तुमचा दोन अँगलचा रेशो घेतला, एकाला 4K याला 5K म्हटलं, दोघांची सम अॅक्यूट अँगलमध्ये दोघांची सम 90 डिग्री एवढी असते, त्यावरून एक्स काढला गड्यांनो, आलेला एक्स 4X आणि 5X टाकला, जो दिलेला असेल तो रिक्वायर्ड आन्सर असेल, 100% तुम्हाला राईट अँगल ट्रायंगलवरचे प्रॉब्लेम समजले. आता आपल्याला जनरल ट्रायंगलचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा, चला नवीन प्रॉब्लेम वाचा, पहा मी वाचतो, द सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल्स आर इन द रेशो 3:7:8, रेशो काय दिला तुमचा 3:7:8, फाइंड द अँगल्स इन डिग्री अँड रेडियन. आपल्याला एक ट्रायंगल दिलेला आहे, त्या ट्रायंगलमधल्या 3 अँगलचा रेशो दिलेला आहे, त्यावेळेस ते अँगल डिग्री आणि रेडियनमध्ये डिटरमाईन करा. झालं पहा, द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल किंवा द रेशो ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल असा शब्द एकदम योग्य वाटेल. द रेशो, डायग्राम काढली नाही टाकली तरी चालते, द रेशो ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन द रेशो, पहा मित्रांनो, आर इन द रेशो 3:7:8. एक ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलमधल्या 3 अँगलचा रेशो दिलेला आहे, अँगल नाही दिलेले, 3 अँगलचा रेशो दिलेला आहे, पहिला दुसरा आणि तिसरा, त्याचा रेशो आहे 3:7:8, त्यावेळेस त्या अँगल डिग्री आणि रेडियनमध्ये काढा. आता या अँगलला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल देशमुख,
तर आपल्याला स्केलर मल्टिपलनं कन्वर्ट करणं पडेल. जर आपल्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर स्केलर मल्टिपलनं कन्वर्ट करणं पडेल. पीटर द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इन डिग्री. पहा रे विठ्ठल नंदलाल राठोड, द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इन डिग्री आर कसे आले पहा. स्केलर मल्टिपलनं मल्टिप्लाय करा, 3K 7K 8K हे झालं तुमचा डिग्री. फक्त मनाला सांगा व्हेअर के इज अ स्केलर मल्टिपल. के इज स्केलर मल्टिपल, हा तुमचा स्केलर मल्टिपल असेल. बरोबर का सप्रांतिताई? हा जर स्केलर मल्टिपल असेल तुम्हाला माहिती आहे तिघाईची सम किती असते. पहा वी नो, तुम्हाला काय माहिती आहे, सम ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल 180 डिग्री. काय असते खराडे? सम ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल 180 डिग्री. म्हणजेच काय आलं, 3K 7K 8K बरोबर 180 डिग्री. संतबीर 7 + 3 = 10 आणि 18K इज इक्वल टू 180. के इज इक्वल टू 180/18 बरोबर 10 डिग्री. तुमचा स्केलर मल्टिपल हा 10 डिग्री आला. हा जर तुमचा करेक्ट आला तरच प्रॉब्लेम बरोबर येईल, नाही तुम्हाला 0 मार्क पडतील. आता तुमचा जो 10 डिग्री आला त्याच्यावरून तुमचे पर्टिक्युलर अँगल डिग्रीमध्ये काढा. जे अँगल येतील त्या अँगलला रेडियनमध्ये नंतर कन्वर्ट करा. आता पहा द अँगल्स इन डिग्री, 22 आणि 5 वर उत्तर काय असेल, द अँगल्स इन डिग्री आर. काय आलं या ठिकाणी? हां मयूर काय आलं सांग. या ठिकाणी पहिला अँगल्स 3K 3 × 10 बरोबर 30 डिग्री. 7K 7 × 10 बरोबर 70 डिग्री. 8K 8 × 10 बरोबर 80 डिग्री. प्रॉब्लेम करेक्ट आहे का रॉंग आहे तिघायची सम करा. 70 + 30 100 + 80 180 तिघायची सम 180 एवढी आली. प्रॉब्लेम 100% करेक्ट आहे. आता द अँगल्स इन रेडियन, द अँगल्स इन रेडियन. तुम्हाला डिग्रीचं कन्वर्शन रेडियनमध्ये करायचं. डिग्रीचं कन्वर्शन रेडियनमध्ये करायचं असेल थीटा मल्टिप्लायडेड बाय पाय अपॉन 180 रेडियन. पटकन काय असेल पहा, पहिला 30 डिग्री मस्ट बी इक्वल टू 30 × π/180 बरोबर π/6 रेडियन. दुसरा काय असेल पहा, 70 डिग्री इज इक्वल टू 70 × π/180 रेडियन बरोबर 7π/18 रेडियन. तिसरा कोण आहे पहा, 80 डिग्री इज इक्वल टू 80 × π/180 बरोबर आहे रेडियन. 0 0 गेट कॅन्सल, याला 2 जर डिवाईड केलं तर 4π/9 रेडियन. इथ्याला बाळांनो 4π/9 रेडियन्स. एकदम ॲक्युरेसी पाहिजे उत्तर लिहिण्याची. पहा द अँगल्स इन ट्रायंगल इन डिग्री अँड रेडियन्स आर. एवढे परफेक्ट लागतील तुम्ही मला एवढे परफेक्ट. पहा पहिला अँगल आलेला आहे माझा 30 डिग्री, दुसरा आलेला आहे 70 डिग्री, तिसरा आलेला आहे 80 डिग्री. दॅट इज रेडियनमध्ये आलेला आहे π/6 रेडियन, 7π/18 रेडियन आणि 4π/9 रेडियन. हे दिलेल्या प्रॉब्लेमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. शेवटी एक्झाममध्ये तुम्हाला हा पूर्ण आन्सर लिहायचं आणि या आन्सरला स्क्वेअर ब्रॅकेट करायचं, म्हणजे 100% तुमचा प्रॉब्लेम एकदम करेक्ट ठेवेल. पहा एकदम सिंपल आणि असा साधा प्रॉब्लेम होता. एक ट्रायंगल दिलेला आहे, त्या ट्रायंगलमधल्या 3 अँगलचा रेशो दिलेला आहे 3:7:8. बस त्या अँगलचं तुम्ही डिग्रीमध्ये कन्वर्ट केलं, स्केलर मल्टिपलनं मल्टिप्लाय केलं, तिघायची बेरीज केली, के डिटरमाईन केल्यानंतर केना 3 ला 7 ला 8 ला मल्टिप्लाय केलं. पहिला अँगल आला 30 डिग्री,
70 डिग्री 80 डिग्री याला रेडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी पाय अपॉन 180 ने मल्टीप्लाय केलं. शेवटी तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेट दिसून राहिला ग्रीनमध्ये. द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल्स इन डिग्री अँड रेडियन्स आर 30 डिग्री 70 डिग्री 80 डिग्री दॅट इज पाय बाय 6 रेडियन 7 पाय बाय 18 रेडियन 4 पाय बाय 9 रेडियन. मित्रांनो, हा प्रॉब्लेम होमवर्क करायचा आहे. द मेजरमेंट्स ऑफ अ ट्रायंगल्स आर इन द रेशो 2:3:5. फक्त हिंट देतो मी तुम्हाला. हिंट 2:3:5 म्हणजे काय? 2K प्लस 3K प्लस 5K बरोबर 180. 5 × 3 = 8 × 2 = 10. 10K इज इक्वल टू 180. K इज इक्वल टू किती आलं? 18. K इज इक्वल टू किती आला तुमचा? 18. आता पूर्ण प्रॉब्लेम तुम्हाला घरी सॉल्व करायचा. आता आपण ट्रायंगलचे प्रॉब्लेम AP. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ट्रायंगलवरचे प्रॉब्लेम AP मध्ये असताना सॉल्व करायचे. आपल्याला 3 प्रॉब्लेम दिलेले आहे. तिन्ही प्रॉब्लेममध्ये दिलेला ट्रायंगल हा अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये, अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा अर्थ असतो त्या 3 अँगलमधला डिफरन्स हा सारखा येतो. समजा मी जर 30, 60 आणि 90 असे 3 जर अँगल घेतले तर 3 मधल्या कोणत्याही दोघांचा ॲडजसंटचा सबस्ट्रॅक्शन 90 - 60 = 30, 30 - 60 - 30 = 30 म्हणजे याचा डिफरन्स जर सेम येत असेल, कॉमन येत असेल, त्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं म्हणतात. आपल्याला एक ट्रायंगल दिलेला आहे, त्या ट्रायंगलमधले तिन्ही अँगल्स हे अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये, म्हणजे ह्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे पहिले आपल्याला जे अँगल्स असतात त्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनमधून आपल्याला ए भेटतो. आणि आपल्याला दिलेल्या प्रॉब्लेममध्ये जर डी काढायचा असेल तर काय दिलेलं आहे पहा, ग्रेटेस्ट इज 5 times द लिस्ट, म्हणजे ग्रेटेस्ट अँगल आणि लिस्ट अँगल यामधलं रिलेशन त्या ठिकाणी दिलं. आपण ऑलरेडी याच्या पहिल्या लेक्चरमध्ये दिले अँगल्स ऑफ अ ट्रायंगल जर तुमची AP मध्ये असतील तर ते कोणकोणते अँगल्स असतात हे तुम्हाला माहीत आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त बोलण्याची गरज नाही. पहा काय देतो मी, द अँगल्स, पहा मित्रांनो, द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन AP अरिथमॅटिक प्रोग्रेशन ऑलरेडी पहिल्या पिरियडमध्ये झालेले आहे. देअरफोर द अँगल्स इन डिग्री आर, त्या अँगल्स डिग्रीमधले कोणकोणचे? एक आहे तुमचा A - D, दुसरा A, तिसरा आहे A+D डिग्री. यामध्ये A - D हा तुमचा लिस्ट म्हणजे सर्वात लहान अँगल असतो, आणि त्याच्यानंतर A+D हा ग्रेटेस्ट अँगल असतो. याच्यामधलं कारण माहीत आहे तुम्हाला, डी हा तुमचा पॉझिटिव्ह नंबर असेल, म्हणजे A - D हा लिस्ट अँगल, A+D हा ग्रेटेस्ट अँगल, डी हा कॉमन डिफरन्स आहे. इथं डी कोण आहे तुमचा? कॉमन डिफरन्स. हे आपल्याला समजण्यासाठी लिहिलं. म्हणजे आपला दिलेला ट्रायंगल जर अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये असतील तर त्यामध्ये ते अँगल्स असतात A - D, A आणि A+D. A - D लिस्ट आहे, A+D ग्रेटेस्ट आहे. वी नो, तुम्हाला काय माहिती ते सांगा. सम ऑफ, पहा मित्रांनो, वी नो सम ऑफ ऑल अँगल्स इन अ ट्रायंगल 180 डिग्री. पहिला अँगल सांगा A - D, दुसरा A, तिसरा A+D, तिघायची सम 180 एवढी. देवांना डोळे आणि कान दिले असतील तर DD गेट कॅन्सल. A+A+A बोला पटकन, 3A 180 डिग्री, A बरोबर 60 डिग्री. आपल्याला A माहीत झाला. आता आपल्याला D काढायचा डिफरन्सवाला. तो काढण्यासाठी प्रॉब्लेममध्ये कंडिशन दिलेली आहे. ती कंडिशन काय पहा, ग्रेटेस्ट आणि लिस्ट यामधलं रिलेशन आपल्याला दिलेलं आहे. ग्रेटेस्ट आणि लिस्टमधलं रिलेशन दिलेलं आहे. ग्रेटेस्ट हा लिस्टपेक्षा 5 times आहे. ग्रेटेस्ट कसा आहे? लिस्टपेक्षा 5 times. इथं फर्स्ट लिहा प्रॉब्लेम कंडिशन. काय आहे तुमची प्रॉब्लेम कंडिशन? थेरॉटिकल लिहायचं असेल तर ग्रेटेस्ट अँगल इज 5 times लिस्ट, किंवा फक्त प्रॉब्लेम कंडिशन. ग्रेटेस्ट कोण आहे? A+D. लिस्ट कोण आहे? A - D. दोघांमध्ये कसं रिलेशन आहे? 5 times. पाजे असेल ते मनान घेऊ नका. 5 times म्हणजे इथं तुमचा 5 येईल. बस सॉल्व करा. A+D मस्ट बी इक्वल टू 5A - 5D. डीला इकडं घ्या,
या डीला इकडे घेतलं, एला ट्रान्सफर करा, 5D + D बरोबर 5A - A बरोबर 4A, शांततेने काम करा. 6D बरोबर 4A इम्प्लाइज दॅट D बरोबर 4/6A, किती आलं बघा, 4/6, डी बरोबर 4/6 × 60°, जे दिलेलं आहे ते. ए बरोबर कोणाला 60, हे तुमचा 1, इथं 10, म्हणजे डी बरोबर कोणाला तुमचा 40°. डीची किंमत ही तुमची 40° आलेली आहे. ही जर चुकला तर प्रॉब्लेम चुकतो तुमचा. मग आता पहा प्रॉब्लेम बरोबर चूक नंतर चेक करू. द अँगल्स आर, पहिला अँगल कोण आहे, A - D, 60 - 40 = 20°. चुकू शकते गणित. पुढं पाहू, A + D, 60 + 40 = 100°. पहा, एक अँगल तुमचा 100 आला, एक 20 आला, आणि एक ऑलरेडी 60 आला. बेरीज करा, 20 + 60 = 80 + 100 = 180, म्हणजे 100% तुमचा प्रॉब्लेम बरोबरच आहे. पहा, एक अँगल हा तुमचा 20°चा आला, एक अँगल तुमचा हा 100°चा आला, येऊ द्या. आणि ऑलरेडी एक 60 आला, 60 + 20 = 80, 80 + 100 = 180, 100% प्रॉब्लेम बरोबर आहे. पहा, द अँगल्स इन डिग्री, द अँगल्स इन रेडियन, घरी करायचं तुम्हाला हे कसं करता पहा. इन रेडियन हे असेल 20 = 20 × π/180°, दुसरा असेल तुमचा 100° = 100 × π/180°. पुढं मला शिकवण्याची गरज नाही. तुमचा दिलेला ट्रायंगल AP-मध्ये पहिला अँगल, दुसरा अँगल, तिसरा अँगल, हा लिस्ट, हा ग्रेटेस्ट, डी हा कॉमन डिफरन्स, तिघायची बेरीज 60, लपटकन दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, प्रॉब्लेम कंडिशन घेतली, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, डी बरोबर 40, तर पहिला 20, 100, 60 ऑलरेडी. आता द अँगल्स ऑफ ट्रायंगल्स आर इन द रेशो, ग्रेटेस्ट अँगल इज 84. आता तुम्हाला रिलेशन माहीत आहे, यामध्ये पहिला अँगल A - D A आणि A + D A, याचं उत्तर 60 येईल. आता तुम्हाला डी काढायचा. यामध्ये डी काढण्यासाठी लिस्ट आणि ग्रेटेस्ट रिलेशन होतं. यामध्ये दिलेलं ग्रेटेस्ट अँगल 84 आहे, म्हणजे A + D = 84 आला, तर D = 84 - 60, म्हणजे 24 येते. याच्यापुढं मला शिकवण्याची गरज नाही, तुम्हाला ऐकण्याची गरज नाही. होमवर्कमध्ये पहिला A - D A आणि A + D आला, तिघायचे सम करा, 60 भेटते. ग्रेटेस्ट अँगल 84 आहे, त्यावरून तुम्हाला डी भेटतो. आता समोरचा प्रॉब्लेम पहा. द अँगल्स ऑफ ट्रायंगल्स आर इन AP, द रेशो ऑफ द नंबर ऑफ अँगल्स इन द लिस्ट टू द नंबर ऑफ रेडियन्स इन द ग्रेटेस्ट इज 60:5. फाइंड द अँगल्स ऑफ ट्रायंगल इन डिग्री अँड रेडियन. या प्रॉब्लेममध्ये ए आपल्याला डायरेक्ट भेटणार, पण डी काढण्यासाठी इथं लिस्ट आणि ग्रेटेस्टमध्ये 5 रिलेशन होतं. इथं ग्रेटेस्ट अँगल दिलेला होता, इथं ग्रेटेस्ट आणि लिस्टमध्ये दोघायचा रेशो दिलेला आहे. लिस्ट आणि ग्रेटेस्ट या दोघायचा रेशो या ठिकाणी दिलेला आहे. पहा, द नंबर ऑफ डिग्री इन द लिस्ट टू द नंबर ऑफ रेडियन इन द ग्रेटेस्ट, म्हणजे आपल्याला सरळ सरळ या प्रॉब्लेममध्ये A - D / A + D याचं उत्तर 60/π दिलं. या रिलेशनवरून आपल्याला डी भेटणार. ॲक्च्युअल शिकवण्याची गरज नाही, पण सांगतो सहज. पहा, द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन AP, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. द अँगल्स आर सेम थिंग, द अँगल्स इन डिग्री, तुमचे दिलेले अँगल डिग्रीमध्ये कोणकोणचे. पहिला अँगल A - D A A + D, या अँगलला लिस्ट म्हणा, या अँगलला ग्रेटेस्ट अँगल म्हणा, समजण्यासाठी तुमच्या भाषेसाठी ग्रेटेस्ट अँगल असं म्हणा. वी नो, तुम्हाला काय माहिती आहे, पहा, एकच कंडिशन, सम ऑफ ऑल अँगल, सम ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल हे आला 180°. म्हणजे काय आलं पहा, A - D + A A + D = 180, DD कॅन्सल, 3A = 180, A = 60°. इथं डी काढला होता या रिलेशनवरून, इथं डी काढला ग्रेटेस्ट अँगलवरून, इथं डी काढायचा प्रॉब्लेम कंडिशन, प्रॉब्लेम कंडिशन
काय रे बाळा, लिस्ट आणि ग्रेटेस्ट रिलेशन हे बा, ए मायनस डी ए प्लस डी इज इक्वल टू 60/π. हा डिग्रीमध्ये डिग्री 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 हा रेडियन, रेडियनचं डिग्रीमध्ये कन्वर्ट करा, याला इक्वेशन वन म्हणा. पाय रेडियन बरोबर पाय इंटू 180/π डिग्री, पायला पाय गेट कॅन्सल 180 डिग्री. देअरफोर इक्वेशन वन पाय रेडियनच्या जागी काय लिहिलं पहा, ए मायनस डी ए प्लस डी इज इक्वल टू 60/180. 0 0 कटला, इथं आला 3 इंटू ए मायनस डी इज इक्वल टू ए प्लस डी. 100% समजलं तुम्हाला, 100% म्हणतो मी. पहा इथं आलं 3a - 3d बरोबर ए प्लस डी, हा इकडं 2a = 4d, 2 × 60 = 4d, डी बरोबर 2 × 60/4, बेदुनी 4, हे आलं तुमचं 30 डिग्री. तुमचा डी 30 डिग्रीज आला पाहिजे, बरोबर आला तर पहा 2a 2 × 60 4 × d, डी बरोबर 260/4, बेदुनी 4, 30 डिग्री. म्हणजे पहिला अँगल आला तुमचा ए मायनस डी 60 - 30 = 30, दुसरा आला ए प्लस डी बरोबर 60, बरोबर आहे का, 60 + 30 = 90 डिग्री. बरोबर पहा, बेरीज येते का पहा, हे तुमचं 120 + 60 करेक्ट 180 आला तुमचा. 120 म्हणजे 90 + 30 120 × 60 = 180 आला. या ठिकाणी पूर्ण ट्रायंगलचे प्रॉब्लेम संपले. सो स्टॉप हिअर, थँक्यू.